राज्यातील पहिला दसरा मेळावा हा धनगर समाजाचा अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी म्हणजे चौंडे या गावात होत आहे. आरक्षणासाठी हा जो आहे तो एल्गार पुकारण्यात येत आहे आणि हा एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे. आपल्यासोबत जे आयोजक आहेत ते आपल्यासोबत आहेत बाळासाहेब दोडताले. नेमकं कसा असणार आहे हा मेळावा, याचं स्वरूप काय असणार आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कसा मेळावा असणार आहे, काय स्वरूप आहे त्याचं? उद्या राज्यातील धनगर आरक्षणाचं सीमोल्लंघन करण्यासाठी या राज्यातला किमान 25 ते 30 लाख धनगर बांधव हा आपल्या शक्तिपीठावर चौंडी राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी या ठिकाणी आरक्षणाचं सीमोल्लंघन करण्यासाठी जमतो आहे. या राज्य सरकारनं 50 दिवसाचा वेळ दिला होता, 30 दिवस होत आहेत, त्यांनी कुठलंही पाऊल उचललेलं समाजाच्या लक्षात आलं नाही. आज राज्य सरकारनं आमच्या एका योद्ध्याचा आरक्षण योद्ध्याचा बळी घेतला आहे. त्यांनी रात्री आत्महत्या केली, ती आत्महत्या नसून या राज्य सरकारनं त्याची हत्या केली असा आमचा आरोप आहे. लवकरात लवकर त्याचं पुनर्वसन करा. उद्याच्या या त्याचा इशारा मिळावा आहे. जर 30 दिवस संपले तुम्ही काही केलं नाही, 50 दिवसात जर तुम्ही आमच्या हातात प्रमाणपत्र नाही दिलं तर या राज्य सरकार धनगर समाजानं हे आरक्षण गंभीर घेतलं आहे. तुम्ही जर नाही घेतलं तर राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. त्याचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोण येणार आहेत आणि तयारी कशी आत्ता अंतिम तयारी? आता चौंडी या ठिकाणी जवळपास 25-30 एकरचा पूर्ण पटांगण मंडप टाकून झालेला आहे. त्या परिसरातील सर्व धनगर बांधवांनी त्यातील जी सगळी व्यवस्था लागते ते पूर्ण ते स्वतः स्वयंभू करत आहेत. आणि या राज्यातला 30-35 लाख समाज जमल्यानंतर उद्या या आरक्षणाचा जागर त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि या राज्य सरकारनं जर नाही आरक्षण दिलं पुढील दिशा त्या ठिकाणी आम्ही निश्चित ठरवणार आहोत. पण जागर म्हणला, जागर यात्रा देखील आपल्याच एका गोपीचंद पडळकर या नेत्यांनी काढले, ते तुमच्यावरती टीका करतायत, मेळाव्यावरती टीका करतायत, कसं पाहता त्यांच्या टीकेकडं, काय सांगाल? कदाचित ती जागर यात्रा होती का, लोक धनगर समाज असं म्हणतो ती गाजर यात्रा होती, म्हणजे मी नाही धनगर समाजाचं म्हणणं की गाजर यात्रा होती. आता भारतीय जनता पक्षाचे आमदार तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसून तिथं जागर घालायचं सोडून आता धनगरांना जागा करायची त्यांची आवश्यकता नाही. हा धनगर समाज आता पेटलेला आहे, आम्हाला जागा करायची कोणाची गरज नाही. धनगर समाज पेटला आहे, आरक्षण पदरात पाडून घेतल्याशिवाय हा धनगर समाज स्वस्थ बसणार नाही आणि सरकारला बसू देणार नाही. आरोप देखील केला जातो त्यांच्याकडनं की शरद पवारांच्या माध्यमातून तुमची यशवंत सेना चालते. त्यांनी काल असं सांगितलं की यशवंत सेना हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करते. मग त्यांनी जर 2 महिन्याचा इतिहास यशवंत सेनेचा बघा, ते म्हणत आहेत 2 महिन्यापासून आम्ही अहिल्यादेवींच्या चरणी स्वतःच्या जीव म्हणजे देहाचा अग्निकुंड करून सर्व समाज तिथं बसलेला होता. हे दिवसा कधी तिकडे फिरकले नाहीत. आरक्षणाच्या विषयावर 7 वर्ष भाजपमध्ये गेल्यापासून चकार बोलले नाहीत. मग तुम्ही अखेरचा लढा सुरू केला होता, त्यावेळेसही भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्यावेळेससुद्धा तुम्ही मग पवारांच्याच इशाऱ्यावरती हा लढा उभा केला होता का? म्हणजे दुसऱ्यानं केलं त्यावेळेस वाईट. धनगर समाजांना जर सगळ्यात मोठं यश काय मिळालं असेल तर 7 वर्ष पडळकर साहेब हे शांत होते, आरक्षणाची मूग गिळून गप होते. आज आम्ही चौंडीत आमरण उपोषणा बसलं, त्यांना लाजकाचं बाहेर पडावं लागलं, त्यांना जागर करावा लागला म्हणून सगळ्यात मोठं दुखणं. आणि काल ज्या सभेला ते गेले होते तिथं दरवर्षी प्रचंड सभा असायची आणि काल त्यांच्यापुढे त्याच्यापेक्षा प्रतिचंड प्रतिसाद त्यांना भेटलेला दिसला नाही. अगदी प्रांगण मोकळं होतं, तो बघून कदाचित ते बिथरले असावेत म्हणून त्यांचा यशवंत सेनेवर आणि धनगर समाजावर बोलण्याचा तोल गेला. तुम्ही देखील या ठिकाणी आंदोलनात होतात आत्ता देखील आणि मेळाव्याला जाणार आहेत, कशी तयारी आहे? बीड जिल्ह्यात कसा उत्साह धनगर बांधवांमध्ये आहे आणि त्या ठिकाणची तयारी कशी? आता प्रथम सांगायचं म्हणजे की बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामधून आंदोलनाची ज्योत पेटलेली आहे आणि आम्ही चौंडी या ठिकाणी आमचे बांधव यांना पाठिंबा त्यावेळेस द्यायला गेलो आणि ह्या बीड जिल्ह्यामध्ये या मराठवाड्यामध्ये तीव्र स्वरूपामध्ये असं आंदोलन पेटलेलं आहे धनगर समाजाचं आज. आणि तळागाळातील धनगर समाज हा रस्त्यावर उतरला आहे, हा आशेने पाहतो आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आम्हाला अधिकार मिळालं पाहिजे. ज्या पद्धतीने रयतेचा मराठा लढतो आहे त्याच पद्धतीने रयतेचा धनगरसुद्धा आज रस्त्यावर आलेला आहे. आणि आज जागर एक आपले बाजू जागर करतायत, दुसरे शिलोंगण करतायत. ह्याबद्दल बोलायचं म्हणजे की हे राज्य लेवलचे आपले नेते आहेत, ते त्यांच्या पद्धतीने जागर करतायत. परंतु आम्ही ठरवलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आज तुम्ही पाहिलं गेवराई तालुक्यात 5 ठिकाणी वडवणी माजलगाव भिये जे काय असेल मराठवाड्यामधली धार आणि बीड जिल्ह्याचे धार आम्ही आंदोलनाची कमी पडू देणार नाहीत आणि आमच्या पद्धतीने आम्ही हा लढा तीव्र करणार आहे. तुम्ही पहा आज जे काय राज्यस्तरीय आपले नेते आहेत मला त्यांना मी इशारा करतो आहे की तुम्हाला फक्त मराठवाडा आणि बीड जिल्हा दिसतो आहे का?
इकडं आंदोलन पेटले की तुमचे नखरे चालू होतात. मला एक सांगायचं आहे की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा, गावोगाव बैठका घ्या, तिकडं जागर करा. कारण खरे पैशावाले आणि खरे धनवार सगळे तिकडं बसले धनगराचे. आणि अख्खा पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्राने मराठवाड्याने कवर स्वीकारायचं, बीड जिल्ह्याने कवर स्वीकारायचं. अहो आम्ही 10-10 5-5, 15-15 लाख ह्या लोकांना देतो आहेत आणि हे फक्त आमच्याकडे येऊन शांग आणतायत. मला एक सांगायचं आहे की आमच्यासारख्या भावनिक मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धनगर समाजाची दिशाभूल कुणी करू नये. कारण आता जर कुणी दिशाभूल केली तर त्याला गत्यंतर नाही. कारण 70 वर्षामध्ये आम्ही पाहिलं कुठला प्रस्थापित पक्ष येतो आहे, एखादं मंडळ देईन, एखादं MLC देईन, मग त्यांनी त्याचं गाजर अख्ख्या जिल्ह्यात अख्ख्या महाराष्ट्रात गाजवायचं, समाजाला झुलूट ठेवायचं, हे कवर चालणार आहे. माझा इशारा आहे त्यांना, तुम्ही कुठल्या पक्षात असू द्या, तुमच्यात दम आहे ना, तुमच्या पक्षाकडून 10-10 उमेदवार मागा, पक्षाकडून 10-10 उमेदवार घ्या, धनगराला 40 धनगराला उभा करा, निवडून आणायची जिम्मेदारी धनगर बांधव घेतील. नक्कीच थेट इशारा आणि संतप्त भावना ज्या आहेत त्यांनी मांडल्यात. या मेळाव्याला नेमकं किती लोक येतील आणि स्वरूप काय असणार, नेमकं कोणकोण त्या ठिकाणी येणार आहेत, मान्यवर कोणकोण येणार आहेत आणि इशारा यामधनं काय असणार? या मेळाव्याला राज्यातून किमान 25-30 लाख धनगर बांधव उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यातील धनगर समाजातील सर्व आजी माजी खासदार हे उपस्थित राहणार आहेत. आणि याच मेळाव्यासाठी धनगर बांधवाला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, धनगर समाजाला आरक्षण मिळावं, या भूमिकेतून या राज्याचे आरोग्यमंत्री हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत राहणार आहेत. आणि दुसरे, ज्यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्रतेने उभा केला आणि यशस्वी तिकडे नेला, त्याच बांधवांनी हा निर्णय घेतला की घटनेमध्ये असलेलं धनगर समाजावरती हा गेल्या 75 वर्षापासून होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून या लढ्यामध्ये स्वतः जरांगे पाटील यांनी उडी घेतलेली आहे. आणि उद्या धनगर बांधवाच्या आरक्षण लढ्यामध्ये ते स्वतः पाठिंबा देण्यासाठी चोंडी या ठिकाणी या महामेळ्याला उपस्थित राहणार आहेत. आपण पाहतायत उद्या राज्यातला पहिला दसरा मेळावा धनगर बांधवांचा होतोय. आरक्षणासाठीचा हा पहिला दसरा मेळावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी होणार आहे. आणि याच मेळाव्यातून आता सरकारला देखील इशारा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना देखील थेट इशारा देण्यात आलेला आहे. तुम्ही तुमचं काम करा असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता या मेळाव्याची दखल सरकार नेमकं कशी घेतं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या मेळाव्यातून हे जे आयोजक आहेत हे आणि जे प्रमुख पाहुणे आहेत हे नेमकं सरकारला इशारा काय देणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं. विनोद जिरे, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.